ते म्हणलं आपकी बार 400 पार, आपकी बार 400 पार नाही महबूब, तू आता भाजपात लक्षात ठेव, आपकी बार भाजप तरी पार, आपकी बार भाजप तरी पार, आणि तुम्ही लिहून ठेवा हे तरी पार होणार आहे. ज्या पद्धतीने वागले, ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने राजकारण करतात, घाईघाई बरोबर. आमचा आमदार साहेबांना सांगितलं, मी फक्त एवढंच म्हणलो त्याला की आपण विचार करू, नंतर जो गेला गेल्यानंतर मी सहज कुठेतरी पाठतात. बापाला बाप न म्हणण्याची संस्कृती आली, बापाला बाप न म्हणण्याची संस्कृती. बीजेपीच्या मेळाव्यात बोललो मी बाळा बेगडेच्या सत्कारात, आमदार दम देतो मामदार साहेबांकडे पाहून घेईल, पण मी काय म्हणलो आमदाराच्या विरुद्ध बोलू नये, अजितदादाच्या विरुद्ध. आमच्या नेत्या अजितदादा तुमचा नेता कधी बसू, आमचा तर तो लंगुटे लावत होता राघवा फिरत होता तेव्हापासून तर मी पाहतोय आम्ही त्याला. तुमचा नेता कसं काय झाला, पण कसा माज येतो, कशी मगरुरी येते, त्याच्यातला प्रकार आहे. आम्ही दुर्लक्ष करतो, मी बोलत नाही, आज बोललो साहेबांच्याकडे आणि मेळाव्यात बोललो, हे बोलत नाही, बाहेर काही सांगत नाही. साहेब आपण आला एक चैतन्य तालुक्यात त्यांना आता सुरुवात झाली, लोणाला नारळ फुटला, लोणाला फुटलेला नारळ यश देऊन जातो. माझा अनुभव सांगतो तुम्हाला, मी पाहिलं ना आम्हाला चैतन्य, मी तुमच्यापेक्षा 6 महिन्यांनी मोठा आहे साहेब, मोठ्या माणसं एकदा आम्ही म्हटलं मोठ्या माणसाचं ऐकत चला, तुम्ही ऐकलं नाही प्रभूला दिलं ना देऊ नका, ऐकलं नाही असं द्या साहेब, गमतीचा भाग सोडून देऊ आपण. पण साहेब कॉलेज पासून आपण त्या वैशालीच्या कट्ट्यावर बसायचो, उडपीच्या मद्रास कॅफेच्या तिथं बसायचो कट्ट्यावर, ठीक आहे आता तो विषय नाही. मग तुमचा एक तुम्हाला सांगतो, मला फार आनंद आहे, फार आनंद म्हणजे अभिमान आहे, सुप्रियाचा एक कुलती एक कन्या पहिल्यांदा राजकारणात राज्यसभेवर पाठवलं आहे. साहेबांनी टिंगल मस्करी आम्ही करत होतो, तुला काय तिथं राज्यसभेत पवारांची लेख, पवारांची लेख. 4 वेळा संसद रत्न, 2 वेळा संसद रत्न पुरस्कार आणि 2 वेळा महासंसद पुरस्कार. काय पवाराची लेख म्हणून दिले काय, काय तिथे भाषणं ऐका ना युट्यूबवर भाषणं होतात, सुप्रियाची भाषणं लोकसभेतली ऐका, आणि बाहेर ती आता प्रचाराच्या सभेला फिरते तिथलची ऐका. हसत हसत बोलते पण अशी चिरून टाकते, मखमली सुरुनी, मखमली सुरुनी कापते ती, तिचं कौतुक करणार थोडं. मला तर फार अभिमान आहे तिचा. तसाच रोहित आहे आमचा, रोहित दादा अतिशय चांगलं बोलतो, ही पोरं उत्तम काम करणारी आहे, तरुण पोरं उत्तम काम करणारी तरुण पोरांची ही फळी. मला असं वाटलं महबूब शेखला आणि नैनंदिनी मुंडेला आणि मिटकरीला भाषण करतायत का, त्यांच्यापेक्षा प्रभावी भाषण आमचा मिळू शकतो. उत्तम उत्तम फळी उभी राहिली साहेब, तुमचं हे सगळं तुमचं देणं आहे, सगळं तुमच्यामुळं ही सगळी पुण्य ही तुमची आहे साहेब, आणि तुमच्या पुण्यावर आमचं सगळं चाललेलं आहे. ही सगळी तरुण पिढी तयार झाली ना, ही सगळी तुमच्या पुण्यावर, आणि या पुढच्या काळात फार जोमाने चालेल. आमचा सर्व तालुका 70% तालुका 80% तालुका तुमच्या मागे उभा राहील एवढं सांगतो. तुमचं तुम्हाला दीर्घायुष्य, निरोगी दीर्घायुष्य लागो आमची प्रार्थना करतो.